बकरे किती आहेत? आहे तेवढेच आहे आपले. किती आज काय भाजी केली? आज काय दे चटणी. पोरांना सकाळी काय नाश्ता वगैरे? नाही नाही नाश्ता नाही, चहा पिऊन जाते. दररोज आज इथं उद्या तिकडं परवा तिकडं. सध्या बिबट्यांची संख्या खूप आहे. बिबटे कधी पाहिलं होतं? एवढं येतच नाही. लहान लहान पोरं घेऊन तुम्ही इथं झोपता, भीती वाटत नाही का? काय करता, काय कशी काळजी घेता? तशीच काळजी घ्यायची. कशी कुत्रे किती पाळलेले आहेत? कुत्रे दोन आहेत. बिबटे हल्ला करतात का? करते. आपल्या काय माणसं जागा त्या. तुम्ही स्वतः कधी बिबटे पाहिला का? नाही. अजून एकदा पण पाहिलं नाही. तुमच्या वाड्यावर कधी बिबटे आलाच नाही? येतो पण ते रात येतो आपल्याला पण दिसत. तुमचं बकरू वगैरे एकदा बिबट्याने पळवलंच नाही ना? कुत्र सावध राहते ना. दररोज काय भाजी करता? दररोज काय आपलं हेच भाजीपाला आणायचा करायचं. सरपणाची व्यवस्था? सरपणाची आहे. इथं लाईटची काय व्यवस्था असते? लाईट आहे. आता चौकडून लाईट झाली म्हणजे भीती वाटत नाही का बिबट्याची? भीती काय वाटायची? आता सवय झाली रोजची. वाड्यावर किती माणसं असतात? वाड्यावर काय आम्ही चौक असते दोन. नाही सगळी बकरं किती आहेत? वाडा कोण लावतो? वाडा काय कोणी लावतो? मालक लावतो, मी लावतो. कधी वाघूर पडत नाही? वाघूर पडली, बकर बुजाली, भांडणं करतीच नाही. अरे वा, चांगलंय चांगलंय. गावाकडे कधी जाता का नाही? गावाकडे कधी जाता का नाही? गावाकडे जातो ना. गावी गेलो इथं बकर कोण सांभाळत? बकर कोणीतरी एक जण जायचं. नातेवाईक इकडे भेटायला येतात का नाही? येतात. तुम्ही भेटायला जाता का नाही? जातो ना भेटायला. पूजा अर्चा लग्न वास्तुशांती सगळं करतो. सध्या मेंढरांना काय आजार आहेत? भाऊ नमस्कार. नमस्कार. आता बिबट्यांचा प्रादुर्भाव खूप आहे जुन्नर तालुक्यामध्ये. बिबट्यांची संख्या खूप आहे. तुम्ही दररोज इकडं तिकडं ह्या शेतावर लहान लहान मुलं तुमच्या सोबत असतात, बिबट्यांची भीती वाटत नाही? भीती वाटते ना भरपूर. मग काय मार्ग आता? काय मार्ग आहे तिथे? दिवसभर काम करायचं, संध्याकाळी पुन्हा जागरण करायचं का? मग आता करावं लागते. आता काय शेवटी काय करायचं? आम्हाला पर्याय नाही त्याच्याशिवाय. निघला का व्यवसाय? बदलता येत नाही का व्यवसाय? दुसरं काय करणार आम्ही? जमीन गावाला कमी, पाणी नाही, कोरडाव जमीन. जमीन किती? जमीन मला 10 गुंठे. फक्त 10 गुंठे? 10 गुंठे. घरामध्ये माणसं किती? माणसं मंडळी, मी, वडील वारलेले, 4 मुलं, आई, 7 माणसं घरामध्ये. एवढ्यांचा एवढ्या माणसांचा उदरनिर्वाह करायचा. पिंट्याचं नाव काय? कल्याण सुखदेव जिटे. बाळाचं नाव? कल्याण. किती वर्षाचं आहे? 4 वर्षाचं आहे. वाडा कोण लावतं? मंडळी. कधी वाडा पडत नाही का? एखाद्या दिवशी बाबा बकर बुजाली, वाडा पडला, मग नवरा बायकोचं भांडण झालं. नवरा बायको ते बा मग ताई हसतायत. काय नवरा बायको म्हणजे आमच्या घरी पण आहेत ना, प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या चुली. हा नवरा बायकोचं भांडण होतं, पण भांडण झाल्यानंतर नवरा बायकोला एकमेकांनी एक मन समजून घेतलं पाहिजे. समजून घेतलंच पाहिजे. बरोबर बरोबर. तुम्ही बिबट्या पाहिला? बरेच वेळा पाहिला. रात्री पाहिला. रात्री? कुठे? वाड्यावर? रात्री 9:30 किती आलो. कसा उसकला? ते कुत्रे जागे होते. कुत्रे मग किती कुत्रे? कुत्रे 4-5 कुत्रे आहे ना. संध्याकाळी झोपता किती वाजता? 9:30. उठता किती वाजता? 5 वाजता. बकर घेऊन जाता किती वाजता? 9-10 वाजता. आपलं जेवण बिवण झालं मग. यंदा पाऊस कमी. हां. हिरव्या चाऱ्याची काय व्यवस्था? चाऱ्याची टंचाईचं कमी चारा यंदा. बकरं किती आहे सगळी? बकर बरीच आहे. 2-3 दोन-3 आता वावरामध्ये बकरे बसवायचे काय पैसे घेत ना? नाही पैसे नाही देत. पूर्वी लोक द्यायचे बघा, दाणे बिने द्यायचे. एक दिवस बसलो का मग दाणे बिने द्यायचे. पण आता तसं ते काळ राहिला नाही. दिवसेंदिवस काळ बदली होत चालला. फुकट बसवता? हा, चारा असला. चारा असला तर चार. शासनाने काय केलं पाहिजे मेंढपाळांसाठी? शासनाने मेंढपाळांची सुविधा केल्या पाहिजे. गोरगरिबांसाठी सुविधा केल्या पाहिजे. मुलांचं शिक्षण. माझी स्वतः 10वी शाळा झाली. गरिबीचा सरपंच असल्यामुळं मला शिकता आलं नाही. आज माझ्याबरोबर जे पोरं आखी कामाला लागली. कधी वाटत नाही का बाईक पोरांना फिरायला घेऊन जावं?
अहो भरपूर मस्त वाटतं फिराय घेऊन जावं. पण आता असा विषय माग बकरं कोण सांभाळेल. बकरं जर नाही कष्ट केलं, कष्ट नाही केलं तर मग खायचं काय. असं उदरनिर्वाह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणार का, चालणार कसा. सासरवाडी कुठली. साकूर. सासरवाडीला जातं का नाही कधी. नाही जातो ना पण तुरळक एवढा. स्वतःच्या गावाकडं. गावाकडं. त्याच्यामध्ये शेळ्या किती आहेत. शेळ्या असतील ना 20-25. बारकाली कोकरं. कोकरं आहे 5-12. आता काय गाय पण पाळतात काय. हा एक गाय आहे मग. गावची बारीक कालवड आहे ना ती. लागती पूर्वजांना आमच्या पूर्वजांनी सांगितले गावची गाय. आता हे बारीक वासरू याच्या अगोदर. याच्या अगोदर एक गाय होती ना म्हातारी. ती गाय म्हातारी झाली तेव्हा घरी नेऊन घातली. तिला चालत नाही बकरं. त्याच्यामुळे घरी नेऊन घातली. आता दिवसभर तुम्ही बकरं चारायला जाता. ही बारकाली पोरं कोण सांभाळतो. मंडळी आहे ना. एक माणूस राहतो ना कोण ना कोण. कोणतरी राहते एक माणूस. पाऊस कमी मेंढरांना प्यायला पाणी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज. जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन. दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.